नमस्कार मंडळी, आता सुरू आहे श्रावण महिना. श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना. तर आता जवळ येत आहे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेला आपण आपल्या घरांमध्ये वेगवेगळे नारळाचे पदार्थ बनवत असतो आणि याच दिवशी राखी पौर्णिमाही आहे. तर या दोन्ही सणांसाठी मी तुम्हाला एकच पदार्थ बनवून दाखवणार आहे, तो म्हणजे सॉफ्ट आणि ज्युसी नारळाचे लाडू. चला तर याची मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवते. तर इथे एका कढईत मी तूप घेतलेलं आहे. 3 छोटे चमचे मी तूप घेतलेलं आहे. त्याच्यात मी डेसिकेटेड कोकोनट घालत आहे. तुम्ही याच्याऐवजी खवलेलं खोबरंही घालू शकता. 3 कप मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. एकच प्रमाण ठेवायचं आहे. तुम्ही वाटी घ्या, पेला घ्या, कप घ्या, पण एकच प्रमाण ठेवायचं आहे. तर इथे मी पहिल्यांदा तर हे डेसिकेट कोकोनट भाजून घेते. एकदम मंद आचेवर आपल्याला हे थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. याचा थोडासा हलकासा रंग चेंज होईल आणि कोकोनटचा सुगंध येईल. तोपर्यंतच आपल्याला हे थोडं रोस्ट करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये त्याच कपाने मी 1.5 कप दूध घेतलेलं आहे. दूध रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे. गरमही नाही आणि एकदम थंडही नाही. रूम टेम्परेचरचं दूध आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे मी 3 कप डेसिकेट कोकोनटला 1.5 कप दूध घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे साखर. तर त्याच कपाने मी इथे 1.5 कप साखर घेतलेली आहे. आता साखरही आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे. साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान असं परतवून घ्यायचं आहे. मी ज्या प्रमाणात सांगितले तेवढं तेच प्रमाण घ्यायचं आहे. तर आपले लाडू छान एकदम मस्त सॉफ्ट आणि असे ज्युसी बनतात. तर तुम्ही बघू शकता आता साखरी पूर्ण विरघळलेली आहे. आपल्याला थोडीशी थिक कन्सिस्टन्सी हवी आहे याची. हे बघा, आता याच्यामध्ये मी ही मिल्क पावडर घालते. तर इथे मी 3 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे. तुम्ही जास्तही घालू शकता, ह्याने आपल्याला खव्याची चव येईल. तर मिल्क पावडर ही आपल्याला या मिश्रणात छान अशी परतवून घ्यायची, छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं थिक होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण घ्यायचं आहे. आणि असं आपल्याला हे लाडू छान वळवून घ्यायचं आहे. एकदम सहजपणे लाडू वळला जातो. तर हा बघा, आपला हा लाडू तयार आहे. आता अजून एक मी याची पद्धत दाखवते. तुम्ही असेच सगळे लाडू करू शकता किंवा मी ही अजून एक पद्धत दाखवते. तर याच्यामध्ये मी 1 चमचा तुपामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याकडे जे अवेलेबल आहेत ते बारीक बारीक असे कट करून तुपामध्ये छान असे कुरकुरीत क्रंची होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. आता हे तळलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत त्या थोड्या मिश्रणात आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यात मी टाकते आहे हे रोज सिरप. तुम्ही रोज सिरप नाही टाकला तरीही चालेल, पण रोज सिरप टाकला ना कचव अजून इन्हान्स होते. तर मला याची टेस्ट खूप आवडते म्हणून मी याच्यामध्ये रोज सिरप घातलेला आहे. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं की याचाही मी मस्त असा लाडू वळून घेणार आहे. हे बघा, हा झाला लाडू प्रकार 2. आता मी तुम्हाला लाडू प्रकार 3 दाखवते. तर याच्यामध्ये आपल्याला हे रोज सिरप घातलेलं जे मिश्रण आहे त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही रोज पेटलही टाकू शकता. तर हे बघा, हे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत.
आता जे आपले नारळाचं मिश्रण जे आहे ना व्हाईटवालं, ते असं घ्यायचं पहिल्यांदा. त्याच्यामध्ये असं बोट टाकून थोडंसं डीप करायचं आणि त्याच्यामध्ये हा छोटा कोकोनटचा रोल घालायचा आणि वरून असं कवर करून घ्यायचं आणि छान असा लाडू वळून घ्यायचा अशा पद्धतीत. तर हा आहे लाडू प्रकार 3. आता एकाच मिश्रणाने मी तुम्हाला 3 प्रकार दाखवले नारळाच्या लाडवाचे. तर हे डेसिकेटेड कोकोनट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे छान असं रोल करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीत बाकीचे दुसरे लाडूही आपल्याला या डेसिकेटेड कोकोनटमध्ये रोल करून घ्यायचे आहेत. अगदी कमी साहित्यात आणि एकदम सोप्या पद्धतीत आज मी तुम्हाला सॉफ्ट आणि ज्युसी असे नारळाचे लाडू करून दाखवलेले आहेत. तर या नारळी पौर्णिमेला तुम्ही हे लाडू बनवा आणि रक्षाबंधनला तुमच्या भावाला हे लाडू भरून त्यालाही खुश करा. तर तुम्हाला माझी याची नारळांच्या लाडूंची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.